नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मार्केटमध्ये मोमेंटम प्ले करता येईल, मार्केटचा ओपन इंटरेस्ट कुठं कशा पद्धतीनं चेंज झालाय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण काय करत असतो मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो. आणि तुम्ही सर्वांनी देखील ह्या व्हिडिओ सिरीजला खूप चांगला रिस्पॉन्स जो आहे तो दिलेला आहे. मित्रांनो, आजचं मार्केटचं जे क्लोजिंग जे आहे ते जस्ट आता मार्केटचं क्लोजिंग जे आहे ते होते आणि ऑलमोस्ट बँक निफ्टी जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला फ्लॅट क्लोज होताना दिसून येते. 35,650 आसपास जो आहे तो बँक निफ्टी काय झाला या ठिकाणी क्लोज झालेला आहे. पहिला मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्यापूर्वी एक डिस्क्लेमर जे आहे ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, ते प्रॉपर काय करा तुम्ही रीड करा. मित्रांनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये जे मी लेवल सांगितले होते, जी रेंज सांगितली होती, अपसाईडला जर बाय करायचं असेल, कॉल साईडला बुलिश व्ह्यू जर तुमचा मार्केटवर असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या रेंजमध्ये जे आहे ते तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी ट्रेड करायचं नाही. आणि मित्रांनो, ती जर राऊंड रेंज चेक केली तर तुमच्या लगेच लक्षात येईल की बाबा मार्केटनं आज नेमकं कुठल्या लेवलला रिस्पेक्ट दिलाय, कुठल्या लेवल्सवरून मार्केट काय झालंय, महागारी फिरलेलं. मित्रांनो, तुम्हाला जर मार्केटमध्ये सक्सेस व्हायचं असेल, मार्केटमध्ये जर पैसा कमवायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला एक डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. तुम्ही एका कुठल्या तर व्यक्तीला चांगल्या त्या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही जर ह्या गोष्टी मार्केटमध्ये नाही केल्या तर तुम्हाला मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रगल जे आहे ते काय करावं लागू शकतं, त्या ठिकाणी करावं लागू शकतो. मित्रांनो, कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात आली असेल. कालच्या व्हिडिओमध्ये मी काय केलं होतं तुम्हाला या ठिकाणी ह्या सगळ्या मार्किंग करून सांगितलं होतं. बँक निफ्टी जर तुम्हाला बाय करायचं असेल तर 35,549 वर गेल्यानंतर काय करा, बँक निफ्टी बाय करा म्हणून सांगितलं होतं. आणि मित्रांनो, दुसरी जी लेवल सांगितली होती मी तुम्हाला ती काय होती बघा, या ठिकाणी ती लेवल आहे कालच्या व्हिडिओमध्ये 35,477 ते 35,549 या रेंजमध्ये तुम्ही ट्रेड करू नका म्हणून मी काय केलं होतं तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि तुम्ही जर तो कालचा व्हिडिओ बघितला असेल प्रॉपर तर तुम्ही बघा आज मार्केटने नेमकं काय केलंय. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही मार्केटमध्ये गेला आणि मी जी कालची लेवल सांगितली होती, मी बँक निफ्टीमध्ये तुम्हाला बायचा कॉल जो दिला होता, आज कुठून बाय करायला सांगितलं होतं बँक मी कालचा व्हिडिओ सांगते. कारण कसं आहे माहिती का, तुम्हाला जर मार्केटमध्ये उद्या काम करायचं असेल तर आज काय झालं हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. एक्झॅक्ट तुम्ही हेच करत नाही, डायरेक्ट उद्या जाऊन मार्केटमध्ये काम करायचा प्रयत्न करता, कारण पाठीमाग काय झालं हे माहित नसतं तुम्हाला. कारण मित्रांनो, मार्केट जे चालतं ना ते पाठीमागच्या गोष्टींवरती चालतं, पाठीमागचं प्राइस एक्शन जे आहे ते मार्केटमध्ये खूप महत्वाचं असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर उद्या काय पोझिशन घ्यायचं असेल तर 35,549 वरती पोझिशन घ्या म्हणून सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट मार्केट जे आहे ते अख्खा दिवसभर ह्या रेंजच्या जवळच काय करत होतं, फिरत होतं, ह्या रेंजच्या वरती जायला तयार नव्हतं. तिथे एक रेजिस्टन्स जो आहे तो तयार झाला होता. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं, 35,500 खूप खोटा कॉल रायटर हे कालच सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट आज तो कॉल रायटर तिथं हलायलाच तयार नव्हता. आणि शेवटी शेवटी काय झाला तो हल्ला. आणि मित्रांनो, मी डाऊन साईडला सुद्धा एक लेवल सांगितलं होतं. काय लेवल सांगितलं होतं तुम्हाला मी, साधारणतः 35,470 आसपास एक रेंज सांगितली होती. ही रेंज काल सांगितली होती. आणि मी तुम्हाला सांगितलं की जावा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा मी काल जे सांगितलं होतं ते आज काय झालंय मार्केटमध्ये. या रेंजमध्ये मी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू नका म्हणून सांगितलं. आणि एक्झॅक्ट मार्केट आज अख्ख्या दिवसभर त्या रेंजमध्ये तुम्हाला दमवलं. मित्रांनो, मार्केटचं हेच बिहेव्हिअर आहे. मित्रांनो, मी पाठीमागच्या बँक निफ्टी जेव्हापासून लिस्ट झालाय ना तेव्हापासूनचा सगळा बँक निफ्टीचा डेटा काढून त्याचं अनालिसिस केलंय मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये. काय म्हणतोय मी, मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस केले, मार्केट कधी वाढतंय, मार्केट कधी पडतंय, मार्केट जर साईडवेज झालं तर ते किती टाइमसाठी साईडवेज होतं, किती दिवसानंतर साईडवेज होतं, कधी गॅप अप होतं, कधी गॅप डाऊन होतं, त्याचं एक टायमिंग ठरलेला आहे, एक लेवल्स ठरले तिथं हे मार्केट रिॲक्ट करतं. आणि मी तुम्हाला सकाळी सुद्धा टेलिग्रामवर सांगितलं की बाबा 35,500 डायरेक्ट कॉल रायटर आणि पुट रायटर ऍक्टिव्ह झालेत, मार्केट त्या रेंजच्या बाहेर जायलाच तयार नव्हतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, ह्या सिनारीवरती जर बघितलं तर मार्केटनं ऍज इट इज काय केलं या ठिकाणी रिॲक्ट केलेलं आहे पहिल्यांदा. मित्रांनो, आज मी बँक निफ्टीचे काही कॉल दिले होते त्या कॉलचा परफॉर्मन्स बघा. त्याचबरोबर मित्रांनो, मी काही कॉल जे आहे ते काय केले होते, स्विंग ट्रेडिंगसाठी दिले होते. एक 2 स्विंग ट्रेडिंगसाठी हे कॉल दिलेले. मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंगसाठी बालकृष्ण इंडस्ट्री असेल, अजंटा फार्मा असेल, पीएल इंडस्ट्री असेल, गोदरेज प्रॉपर्टी, हे कॉल मी कुठून बाय करायला सांगितले होते त्याचा एकदा तुम्ही जाऊन क्रॉस चेक करा. त्या लेवलवरून गेल्यानंतर ते कॉल कुठं हाय केले, लो किती केले, हे सगळं एकदा तुम्ही परफॉर्मन्स तुम्ही स्वतः चेक करा. मी इथं टाइम घालवणार नाही. मित्रांनो, मी सकाळी काय केलं होतं, बँक निफ्टी 35,500 सी 156 वरून बाय करायला सांगितलं होता. त्याचा एसएल 15 पॉईंटचा दिला होता. मित्रांनो, हा सी जो आहे हा साधारणतः 173 पर्यंत काय केला होता, हाय केला होता. आणि 173 हाय केल्यानंतर मी त्याचा स्टॉप लॉस जो आहे तो 146 त्या ठिकाणी प्लेस केला होता. आणि हा स्टॉप लॉस जो आहे तो इथं 10-12 पॉईंटचा काय झाला होता, आपला हिट झाला होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, त्यानंतर मी बँक निफ्टी 35,400 पीई जो आहे तो काय केला होता, 77 वरून बाय करायला सांगितलं होता.
त्याचा एसएल जो आहे तो 60 पॉईंटचा काय केला होता त्या ठिकाणी दिला होता आणि तो ऍक्टिव्ह होईल त्यासाठी वेट करा म्हणून सांगितलं होतं. आणि मित्रांनो तो त्यानंतर ऍक्टिव्ह झाला, 77 ते 85-87 पर्यंत हाय केला. आणि मी त्याच वेळेला मेसेज करून सांगितलं होतं की बाबा मार्केटमध्ये आपल्याला 10 पॉईंटची देखील मुवमेंट भेटत नाही, रोज तुम्हाला 70-80-90-100 पॉईंटची जर तुम्ही मार्केटमध्ये अपेक्षा करत असाल तर मित्रांनो हे फक्त आठवड्यातून 1 ते 2 दिवशी होत असतं, दररोज मार्केटमध्ये ह्या गोष्टी होत नसतात. हे पहिल्यांदा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात द्या आणि त्यानुसार मार्केटमध्ये काय करा त्या ठिकाणी तुम्ही काम करा. आणि हा देखील आपला जो काय थोडाफार एसएल होता तो त्या ठिकाणी काय झाला होता, हिट झाला होता, हे मी प्रॉपर या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. मित्रांनो मी साधारणतः 12:23 एक मेसेज टाकला होता, बँक निफ्टी जो आहे तो साईडवेज आहे आणि डायरेक्ट 35,500 मार्केटमध्ये कॉल रायटर आणि पुट रायटर दोघेही ऍक्टिव्ह दिसत होते. म्हणजे हे क्लिअरली इंडिकेशन होतं की बाबा मार्केट साईडवेज आहे. त्यानंतर मी लाईव्ह लेक्चर माझी मार्केटमध्ये सुरू असतात, मार्केटच्या दरम्यान 12:30 ते 2 माझं लाईव्ह मार्केटमध्ये लेक्चर सुरू होतं, क्लासच्या विद्यार्थ्यांचा टेक्निकल अनालिसिस जो ऍडव्हान्स कोर्स आहे त्याचं लेक्चर घेतो. आणि त्यावेळेला आम्ही ते डिस्कशन पण केलं की बाबा हे आपण सकाळी कॉल कशाच्या आधारावर टाकले, का टाकले आणि त्याचे टार्गेट वगैरे किती अचीव्ह झाले हे दिलं होतं. म्हणजे ऑलमोस्ट दोघांचे टार्गेट एकदम व्यवस्थित अचीव्ह झाले होते. अजंटा फार्माचा एसएल हिट झाला होता आणि बालकृष्ण इंडस्ट्रीचा मी पण अजून चेक केलेला नाही, ऑलमोस्ट तो कॉल त्या ठिकाणी होता. मित्रांनो अजून एक या ठिकाणी खूप महत्वाचा आहे, तुम्हाला मित्रांनो मार्केटमधून जर पैसा कमवायचा असेल तर फक्त तुम्ही बँक निफ्टीवर फोकस करू नका. बँक निफ्टीपेक्षा ऑप्शन डेरिव्हेटिव्हपेक्षा पण खूप मोठं मार्केट आहे, तिथे खूप मोठे रिटर्न तयार होतात. मित्रांनो मी एक स्टॉक जो आहे तो काय केला होता पाठीमागं तुम्हाला स्विंग ट्रेडिंगसाठी दिला होता. त्या स्विंग ट्रेडिंगसाठी दिलेल्या स्टॉकमध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त 27 दिवसांमध्ये 79% रिटर्न जे आहेत ते त्या स्टॉकमध्ये जनरेट झालेले. असा हा एक नाही, असे भरपूर कॉल याच्या अगोदर दिलेत आणि 10-10, 15-15 दिवसांमध्ये 50-60-70-80-100% आम्ही रिटर्न स्विंग ट्रेडिंगमध्ये काढलेत, आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी देखील काढलेत. हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो त्यानंतर शेवटी मी बँक निफ्टीचा एक कॉल जो आहे तो साधारणतः 1:30 काय केला होता या ठिकाणी 13:30 म्हणजे 1:30 दिला होता. 66 रुपयाला तो बाय करायला सांगितला होता मित्रांनो. त्यानंतर वेट फॉर ऍक्टिव्ह 53 रुपयाचा एसएल दिला होता. हा 1:30 दिलेला कॉल 1:35 ऍक्टिव्ह झाला होता त्या ठिकाणी. आणि हा ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्या ऑप्शन ऑलमोस्ट डबल रिटर्न जे आहे ते काय केलेत आपल्याला इथं मार्केटमध्ये करून दिलेले. 66 बाय केलेला ऑप्शन जो आहे तो आपण 124 रुपयाला जे आहे ते त्याचं प्रॉफिट जे आहे ते काय केलं होतं 100% ब्रोक केलं होतं. त्यानंतर तो ऑप्शन 60-70-61 काय झाला होता वरती गेलेला होता, पण आपण त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक अगोदरच केलेला. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो या पद्धतीचं तुम्हाला जर मार्केट शिकायचं असेल, समजून घ्यायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला मार्केटचा बेस असेल, मार्केटचा सपोर्ट असेल, रेझिस्टन्स असेल, ऑप्शन चेन मध्ये होणारे बदल असतील हे जर समजून घ्यायचं असतील तर जरूर तुम्ही आमचा टेलिग्रामचा प्रीमियम चॅनल फ्री ऑफ कॉस्टमध्ये जॉईन करू शकता. 1 रुपया तुमच्याकडून कधीही घेतला जाणार नाही, लाईफ टाईम तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या हा सगळा सपोर्ट राहील. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला यासाठी फक्त डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे, झिरोदा किंवा अपस्टॉक मध्ये आमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करायचं आणि आम्हाला मोबाईल नंबर देखील मी तिथे दिलेला आहे त्याच्यावर सांगा, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला काय करतो त्या ठिकाणी ऍड करतो. मित्रांनो आपल्याला आज जी आहे ती वीकली एक्सपायरी जी आहे ती या ठिकाणी क्लोज झाली. आपल्याला आता उद्यापासून नेक्स्ट एक्सपायरी मध्ये काय करायचं आहे त्या ठिकाणी मित्रांनो मार्केटमध्ये प्रवेश करायचा. आणि मग मित्रांनो आपल्याला जर नेक्स्ट एक्सपायरी मध्ये जर उद्यापासून प्रवेश करायचा असेल, उद्यापासून जर ट्रेडिंग करायचं असेल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट एक्सपायरी साठीचा ऑप्शन चेनचा डेटा काय सांगतोय, काय सजेस्ट करतोय, मार्केटची काय रेंज दाखवतोय हे तुम्हाला काय करावं लागेल बघावं लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो हा नेक्स्ट एक्सपायरीचा ऑप्शन चेनचा डेटा आहे. या ऑप्शन चेनच्या डेटानुसार मार्केटमध्ये जर बघितलं तर ऑलमोस्ट 32,000 पुट साईडला पुट रायटर किंवा ओपन इंटरेस्ट उभा आहे. अपसाईडला जर बघितलं तर 39,500 बँक निफ्टीमध्ये ओपन इंटरेस्ट क्लिअरली व्हिजिबल दिसतोय. पण मित्रांनो एवढ्या लांब मार्केट तिथं काय जाणार नाही दोन्ही साईडला, तो जो ओपन इंटरेस्ट उभा आहे तो कॉल रायटरचा नाही तर तो हेजरचा आहे, त्यानं स्वतःच्या पोझिशन हेज करण्यासाठी किंवा मार्जिन कमी करण्यासाठी या पोझिशन काय केलेत या ठिकाणी उभा केलेत. मित्रांनो मार्केटमध्ये सर्वात महत्वाची उद्यासाठी उद्या फ्रायडेला आपल्याला जर ट्रेड टाकायचा असेल तर मित्रांनो उद्या मार्केट तुम्हाला जरूर 36,000 ही लेवल जे आहे ते टच करताना दिसेल. कारण का हायएस्ट ओपन इंटरेस्ट जो आहे तो 36,000 आणि जरूर उद्या एक बायर जो आहे मार्केटमधला तो 36,000 नेऊन पोहोचवायचा प्रयत्न करेल, तिथल्या बायरला सॉरी तिथल्या कॉल रायटरला बॅकफूटवर ढकलायचा प्रयत्न करेल आणि तिथं काय होतंय ते आपण उद्या काय करूया बघूया. मित्रांनो दुसरं सर्वात महत्वाचं नेक्स्ट एक्सपायरी जे आहे, नेक्स्ट एक्सपायरीला देखील 35,500 कॉल रायटर आणि पुट रायटर तिथं उभे आहेत, ऍक्टिव्हली आहेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे क्लिअरली इंडिकेशन आहे मार्केट जे आहे ते साईडवेज होण्याचं किंवा त्या रेंजच्या आसपास 200-300 मध्ये मार्केट फिरण्याचं. मित्रांनो उद्या फ्रायडेसाठी 35,000 ते 36,000 ही बँक निफ्टीची रेंज असणार आहे. एनी हाव काय जरी झाला तर बँक निफ्टी ह्या रेंजच्या बाहेर जाणार नाही आणि ऑलमोस्ट मोस्ट ऑफ टाइम जो आहे तो उद्या बँक निफ्टी 35,500 रेंजच्या आसपास तुम्हाला ट्रेड करताना दिसून येईल. म्हणजे हा ओवाय नुसार इथं एक क्लिअरली रेंज दिसते. पण मित्रांनो तुम्ही जर चेंज इन ओवाय जर बघितला तर चेंज इन ओवाय मध्ये खूप मोठा बदल झालाय, जो मध्ये 36,000 हायएस्ट कॉल रायटिंग झाले, मोठ्या प्रमाणात तिथं फ्रेश
शॉर्ट पोझिशन बनवलेल्या आहेत, म्हणजे तिथं क्वाल रायटर सेल केलेत क्वाल त्याने. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो 35,500 ला पुट रायटर जो आहे तो नेक्स्ट एक्सपायरीसाठी स्ट्रॉंगली उभा असलेला तुम्हाला दिसून येतोय. म्हणजे हे क्लिअरली इंडिकेशन कशात आहे मित्रांनो, तर हे क्लिअरली इंडिकेशन जे आहे ते मार्केटचा बेस जो आहे तो स्ट्रॉंग व्हायला लागलाय. म्हणजे मार्केट जे आहे ते अपसाईडला जायचं, पण अपसाईडला मार्केट लगेच असंच जाणार नाही एका दिवसामध्ये. मार्केट स्वतःचा इथं बेस जो आहे तो तयार करायला आहे. आज देखील तुम्ही मार्केटमध्ये बघितलं असेल डाऊन साईडला कंटिन्यू बाईंग होतं, म्हणजे तिथं बेस बिल्डिंग जो आहे तो ह्या जून सिरीजची सुरू आहे. आणि हे ऑलमोस्ट एका वीकमध्ये जे ऑप्शनचा सेटअप तयार झाले त्याच्यानुसार हा ऑप्शनचा बेस देखील काय झालाय तयार झालाय. मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर उद्या तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल फ्रायडेला, तर हा ट्रेड कुठं बनू शकतो, कारण का मार्केटमध्ये तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल मित्रांनो तर कंपल्सरी तुम्ही मार्केटला समजून घ्या, मार्केटला रीड करायचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही मार्केटला समजून घेण्याचा आणि रीड करण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पैसा फक्त वायपट जाणार आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो, मार्केटमधून जर पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला तुमची पोझिशन साईज प्रॉपर ठेवता आली पाहिजे. त्याला मला 2 दिवसांमध्ये 2 ते 3 स्क्रीनशॉट भेटलेत ज्यांनी 50-50, 60-60 हजार रुपयाचा लॉस जो आहे तो एका ऑर्डर मध्ये केलेला आहे. मित्रांनो आपली जर रिस्क घेण्याची कपॅसिटी नसेल तर इतक्या मोठ्या पोझिशन मार्केटमध्ये कधीही तुम्ही उभ्या करू नका, याच्यातून तुम्हाला काही देखील हाती लागणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो आजचं बँक निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते कुठं झालं हे पहिल्यांदा आपण समजून घ्या, बघून घ्या. मित्रांनो आज सकाळी जो आहे तो बँक निफ्टी 35,536 ला ओपन झाला. त्यानंतर बँक निफ्टीन जो हाय तयार केलाय तो 35,722 चा हाय तयार केलाय. मित्रांनो तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी जर 35,549 जर वर निघाला तर तुम्हाला बँक निफ्टी 35,780 पर्यंतचं टार्गेट देईल असं मी सांगितलं होतं. आणि बँक निफ्टीन जो हाय तयार केलाय ऑलमोस्ट 35,722 चा हाय तयार केलाय. बँक निफ्टीन जो लो तयार केलाय मित्रांनो तो 35,427 चा या ठिकाणी लो देखील तयार केला. आणि बँक निफ्टी जो फायनली एंड ऑफ द डे आज क्लोज झालाय तो 35,653 ला क्लोज झाला. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीचं ऑप्शनचं सेटअप तयार झालंय या पार्श्वभूमीवर उद्या फ्रायडेला जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड कुठं बनू शकतो हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. कारण का बँक निफ्टीचं प्राइस ऍक्शन ज्या पद्धतीचं फॉर्मेशन तयार झालंय, ज्या पद्धतीचं बँक निफ्टी रिॲक्ट करायला आहे हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो समजून घ्या. कारण का मार्केट जे आहे तर मित्रांनो कंटिन्यू बेसिसवर एका रॅली जी आहे ती बँक निफ्टीन काय केलं या ठिकाणी दिलेली आहे. आणि ही बँक निफ्टीची रॅली किती पॉईंटचे हे पण पहिल्यांदा समजून घ्या. कारण का तुम्ही जोपर्यंत मार्केटला समजून घेणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तुमचा पैसा जो आहे तो बनणार नाही. आणि ह्या टेक्निकल गोष्टी हे मार्केटचे फॅक्ट तुम्हाला इव्हन क्लासमध्ये प्रायव्हेट देखील तुम्हाला 20-20, 40-40, 50,000 फी जरी पे केली तरी देखील तुम्हाला ह्या 2 गोष्टी सिक्रेट गोष्टी सांगणार नाही पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टी जो आहे तो साधारणतः 14 तारखेपासून आतापर्यंत म्हणजे पाठीमागच्या जे काय 15-20 दिवस झाले बँक निफ्टीचा 20 ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो बँक निफ्टी ऑलमोस्ट 11% जो आहे तो अप आहे. मग मला सांगा मित्रांनो बँक निफ्टी जर कंटिन्यू 11% अप असेल तर तिथं शुअरली मित्रांनो प्रॉफिट बुकिंग होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त बनते. मार्केटमध्ये विशेषतः इंडेक्सचा जर तुम्ही टोटल FIच्या पाठीमागच्या 15-20 दिवसाच्या पोझिशन चेक केल्या तर कुठं ना कुठं इंडेक्समध्ये विकनेस जो आहे तो सध्या काय व्हायला आहे त्या ठिकाणी जाणवायला आहे. जेवढे काय टेक्निकल इंडिकेटर आहेत ते क्लिअरली ओव्हरबॉटचं तुम्हाला इंडिकेशन देतात. एक मार्केटमध्ये जाईल मित्रांनो शॉर्ट पोझिशन बनवायला तर संधी नाही पण मार्केटमध्ये डीप येणार आहे. डीप आल्यानंतर तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी लॉंग पोझिशन टाइम टू टाइम तुमच्या रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट आणि पोझिशन साईज नुसार त्या ठिकाणी घेऊ शकता, काही अडचण नाही. मित्रांनो आपल्याला एक मोठी मुवमेंट जी आहे ते बँक निफ्टीमध्ये कधी अपेक्षित आहे तर मित्रांनो बघा ही जी ट्रेंड लाईन आहे 14 तारखेपासून तयार झालेली पाठीमागच्या 20 दिवसातली ही ट्रेंड लाईन मार्केटनं अजूनपर्यंत एकदा देखील क्लोज केलेली नाही डाऊन साईडला. मित्रांनो ही जर ट्रेंड लाईन उद्या बँक निफ्टीनं डाऊन साईडला जर क्लोज केली, काय म्हणतोय मी, उद्या जर बँक निफ्टीनं ही ट्रेंड लाईन जर उद्या डाऊन साईडला क्लोज केली तर डेफिनेटली आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक मोठी मुवमेंट जी आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी येताना दिसून येईल. काय म्हणतोय मी, एक मोठी मुवमेंट जी आहे ते बँक निफ्टीमध्ये तुम्हाला उद्या येताना दिसून येईल. पण मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीमध्ये आपल्याला शॉर्ट पोझिशन बनवायची असेल तर ही शॉर्ट पोझिशन कुठून बनते हे पहिल्यांदा समजून घ्या. कारण का आपला व्ह्यू जो आहे तो मार्केटवरती कधी पण बायस्ड नको आहे. दोन्ही साईडला आपला व्ह्यू पाहिजे, अपसाईडला आणि डाऊन साईडला. जोपर्यंत तुम्ही दोन्ही साईडला मार्केटमध्ये व्ह्यू घेऊन येणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पैसा बनत नाही. तुम्ही जर बेरिश व्ह्यू घेऊन आला मार्केट खूप वाढले चला उद्या पडेल ह्या हिशोबाने जर मार्केटमध्ये आला ना मार्केट उद्या किती जरी वर चाललं तर तुमचं माइंड त्या ठिकाणी चेंज होत नसतं. कारण का ह्युमन बिहेवियर ह्युमन माइंडसेट आणि ट्रेडिंग सायकोलॉजी जी आहे ते या पद्धतीची काय झालेले सेटअप झालेले बिल्ड झालेले आपल्यामध्ये. त्यामुळे तुम्ही व्ह्यू जो आहे तो कुठलाही घेऊन येऊ नका. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला शॉर्ट पोझिशन करायची असेल तर ही शॉर्ट पोझिशन कुठून बनते हे पहिल्यांदा समजून घ्या. बँक निफ्टी जो आहे हा काय करायचं आपल्याला उद्या शॉर्ट करायचं. कुठून शॉर्ट करायचं म्हणजे सेल करायचं कुठल्या लेवलवरून. जोपर्यंत बँक निफ्टी 34,942 च्या खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला मित्रांनो तुम्हाला सेल करायचं नाही.
किंवा तिथं बेरिश पोझिशन जी आहे ती घ्यायची नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का तुम्ही जोपर्यंत ह्या लेवलचा रिस्पेक्ट करणार नाही, जोपर्यंत मार्केटमधल्या तुम्ही लेवल मित्रांनो समजून घेणार नाही, तोपर्यंत तुमचा मार्केटमध्ये पैसा बनणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरं समजा जर बँक निफ्टी 34,942 डाऊन साईडला जर निघाला तर शुअरली मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला 34,607 पर्यंत टार्गेट जे आहे ते काय करेल त्या ठिकाणी देईल. म्हणजे टार्गेट फर्स्ट जे आहे ते आपलं काय निघतं या ठिकाणी हे जे सेटअप तयार झालं बँक निफ्टी त्यानुसार 34,607 हे बँक निफ्टीचं आपलं टार्गेट जे आहे ते 1 असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि टार्गेट 2 जे बँक निफ्टीचं निघतंय ते कुठलं निघतंय हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि टार्गेट 2 जर समजा अचीव झालं तुम्हाला मार्केटमध्ये तर चांगला पैसा जो आहे तो इझिली काय होऊ शकतो या ठिकाणी बनू शकतो मित्रांनो. आणि तुमचं मित्रांनो दुसरं टार्गेट जे बनतंय ते 34,177 पर्यंत टार्गेट, म्हणजे दुसरं टार्गेट थोडं मोठं जे आहे ते जनरेट होते. कारण का उद्या फ्रायडे आहे आणि बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये फ्रायडे फॅक्टर ज्याला म्हणतात ह्या ऍक्टिव्ह होण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती काय असते त्या ठिकाणी जास्त असते. ह्या लेवल जे आहेत ते तुमच्यासाठी काय उद्या मित्रांनो पुट साईडला जर ट्रेड करायचं असेल तर ह्या ट्रेड करण्यासाठी पोझिशन आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो. ह्या झाल्या डाऊन साईडला. हे कधी तुम्हाला करायचं पोझिशन घ्यायचे, मार्केट जर समजा त्या ट्रेंड लाईनला ब्रेक करून खाली आलं आणि मार्केटनं जर 34,942 पर्यंत जर सपोर्ट नाही घेतला, काय म्हणतोय मी, मार्केटनं जर 34,942 जर उद्या सपोर्ट नाही घेतला तर त्या सिनारिओवरती तुम्हाला काय करायचं आहे की पोझिशन जी आहे ती त्या ठिकाणी बनवायचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का कसा माहितीये का, मार्केटचा ज्या पद्धतीचा बेस तयार झालाय, मार्केटचा सर्वात महत्वाचा बेस कुठे आहे माहितीये ना, तर मार्केटचा जो आजचा सर्वात महत्वाचा बेस तयार झालाय मित्रांनो हा 35,500 बेस तयार झालाय. काय झालाय, 35,500 बँक निफ्टीचा इथं क्लिअरली बेस तयार झालाय. मग हा बेस वॉलेट झाल्यानंतर ही ट्रेंड लाईन ब्रेक करायला पाहिजे. आणि ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, ही ट्रेंड लाईन ब्रेक होऊन चालणार नाही तुम्हाला इथं. ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर मित्रांनो ट्रेंड रिव्हर्सलचं जे कन्फर्मेशन आहे ते या लाईनच्या खाली. मग ह्या लाईनच्या खाली जर इथंपर्यंत मार्केट आलं तर इथं रिस्क आहे, मार्केट कधी पण वरती जाऊ शकतं. म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला शॉर्ट करायला पोझिशन नाही जोपर्यंत 34,942 खाली मार्केट जात नाही तोपर्यंत शॉर्टचा विचार करू नका. कारण का ज्या पद्धतीचा प्राइस एक्शन आणि ज्या पद्धतीचं इथं सेटअप तयार झालंय हे सेटअप क्लिअरली तुम्हाला शॉर्टची पोझिशन नाही असं काय करतं या ठिकाणी क्लिअरली सांगत आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का तुम्हाला वाटेल सर हे अंतर खूप जास्त होते पण ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय माहिती का, ट्रेंड रिव्हर्सल करायचं असेल मार्केटला तर किमान मार्केटला उद्या काय करावं लागेल 35,480 खाली यावं लागेल. आणि 35,480 जर खाली मार्केट आलं तर इथं काय आहे तर ट्रेंड लाईनचा सपोर्ट आहे. मग त्या ट्रेंड लाईनला प्राइस रिजेक्शन येण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. आणि समजा ह्याचं कन्फर्मेशन जे आहे ट्रेंड रिव्हर्सलचं तर इथं आहे. ह्याच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी जाणार नाही ह्या रेंजच्या खाली तोपर्यंत ट्रेंड रिव्हर्सलचं कन्फर्मेशन नाही. म्हणून आपण थोडं मोठा जो आहे तो व्ह्यू काय केलाय त्या ठिकाणी ठेवलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात. आणि मित्रांनो मी पाठीमागच्या आठवड्यामध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं की बाबा मार्केटमध्ये सध्या काय झालंय, तर मार्केटमध्ये मित्रांनो पोझिशन कसे माहितीये ना, जी मार्केट जे आहे ते अशा ठिकाणी येऊन थांबले सध्या की जिथं बाबा साईडवेज आणि इंडेक्स म्हणजे वीकनेस जे आहे ते काय व्हायला त्या ठिकाणी वाढायला लागलेले हे पहिल्यांदा लक्षात. आणि मित्रांनो दुसरं सर्वात महत्वाचं काय ते सांगतो, उद्या जर आपल्याला ह्याच्यामध्ये ट्रेड टाकायचं असेल कॉल साईडला तर हा ट्रेड कुठं बनतोय ते पहिल्यांदा समजून घ्या. इकडे ट्रेंड लाईन आहे मित्रांनो, ही ट्रेंड लाईनच्या वरती जर मार्केट निघालं तर उद्या पहिलं टार्गेट जे आपल्याला भेटेल ह्या ट्रेंड लाईन वरती, पहिलं टार्गेट जे आहे ते कुठंपर्यंत भेटणार आहे तुम्हाला मित्रांनो, पहिलं टार्गेट जे बँक निफ्टीचं जे निघून येते साधारणतः ह्या ट्रेंड लाईन पर्यंत मार्केट जे आहे ते जरूर येण्याचा काय करेल उद्या या ठिकाणी प्रयत्न करेल. म्हणजे साधारणतः उद्या बँक निफ्टी जो आहे तो ह्या ट्रेंड लाईनला जरूर एकदा टच करायचा प्रयत्न करेल. किती 36,49 या रेंज पर्यंत बँक निफ्टी येण्याचा प्रयत्न करेल. आणि ह्याच्या जर वरती बँक निफ्टी गेला तर जरूर मित्रांनो 36,500 पर्यंत देखील बँक निफ्टी काय करेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करेल. ह्या ट्रेंड लाईन वगैरे ज्या आहेत त्या प्रॉपर काय करा नोट करून ठेवा. ह्या लेवल ज्या सांगितल्या त्या काय करा प्रॉपर त्या ठिकाणी नोट करा. आणि ह्या लेवलवर जरूर मित्रांनो तुम्ही ट्रेड करायचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय ते सांगतोय, मार्केट अशा ठिकाणी येऊन थांबलंय सध्या की या ठिकाणी पूर्ण मार्केट जे ती रेंज साईडवेज रेंजची मार्केट आहे. या रेंजमध्ये थांबण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. आणि मित्रांनो मार्केट याच पद्धतीचं राहणार आहे पुढले काही महिने. का तर मार्जिनचे इश्यू आहेत. दुसरं मार्केट ऑलरेडी खूप रन झालेला आहे मार्केट. अशा पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये फॉल येण्यासाठी कुठलंही रिझन नाही. मार्केटला जर वर जायचं असेल तर तसं इकॉनॉमीचे फंडामेंटल्स नाहीत. ह्या पार्श्वभूमीवर मार्केट काय करणार आहे, थोडी थोडी अपसाईडला मुवमेंट देईल, थोडं थोडं प्रॉफिट बुकिंग करेल, परत थोडं वर जाईल. म्हणजे इथं तुमचा मोठा पैसा जो आहे तो ऑप्शन बाईंग मध्ये बनायला खूप अडचणी खूप चॅलेंजेस असणार आहेत. ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही ऑप्शन सेलिंग सारखा पर्याय निवडा किंवा हेजिंग सारख्या स्ट्रॅटेजी आहेत त्या काय करा शिकून घ्या. जसं की आम्ही क्लासमध्ये एक हेजची स्ट्रॅटेजी शिकवतो, ज्या हेजच्या स्ट्रॅटेजीवर
तुम्ही तुमच्या डिप्लॉइड कॅपिटलवर गॅरंटेड 1% डेली रिटर्न जे आहे ते काय करू शकता, जनरेट करू शकता मंथ ऑन मंथ. एन एन एव्हरेज जर रिटर्न काढलं तर ते 15-22% हे रिटर्न जे आहे ते इझिली जातात. अशा जर काही गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर जरूर तुम्ही आमचा अडवान्स शेअर मार्केटचा जो कोर्स आहे टेक्निकल अनालिसिसचा तो जॉईन करायचा विचार करू शकता. त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले, त्याच्या साहेब तुम्ही सिलेबस वगैरे बघून घेऊ शकता. आणि तुम्हाला मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल, माझा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल, मी जे अनालिसिस करून सांगतो ते जर तुम्हाला आवडत असेल तर जरूर मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून हे आवडतंय हे छान आहे असं जरूर सांगा. कारण का तुम्हीच आमचे प्रेरणास्थान आहात, तुम्हीच माझे ऊर्जा स्त्रोत आहात आणि तुमच्यासाठी जास्तीत जास्त चांगला कंटेंट जो आहे तो देण्याचा माझा प्रयत्न आहे. तुमच्यासाठी म्हणजे ऍज अ आपल्या महाराष्ट्रातील जेवढे काय रिटेल ट्रेडर आहेत ज्यांना मराठी भाषा समजते असे रिटेलर आहेत, मित्रांनो मार्केटमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम काय ते सांगतो. तुम्हाला काय करायचं हे सगळेजण सांगतील पण काय करायचं नाही हे कुणी देखील सांगत नाही. आणि हेच आपला मेन जो आहे तो फोकस आहे. जास्त कुठलीही रिस्क जे आहे ते डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये घेऊ नका, स्विंग ट्रेडिंग वरती फोकस करा. तिथं सुद्धा खूप चांगले रिटर्न जे आहे ते जनरेट होतात. हेजिंग मध्ये काम करा, तिथं देखील खूप चांगले रिटर्न जनरेट होतात. प्युअर ऑप्शन बाईंग करून जर पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला तिथं ऍडजस्टमेंट जमली पाहिजे ऑप्शन सेलिंगचे, त्याच्या साईन देखील तुम्ही चांगला पैसा मार्केटमध्ये इझिली जनरेट करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा मी आपलं सर्वांचं आभारी मानतो आणि त्या ठिकाणी तुम्ही कमेंट्स मध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ आवडला न आवडला.